आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने एक अनोखा कार्यक्रम राबवलाय. यात 17,000 विद्यार्थ्यांच्या सामूहिक उपस्थितीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रीय गायनाचा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडला असून महाविद्यालयातून सुमारे 17,357 विद्यार्थी आणि 5,000 पालक सर्व विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय भक्तीपर विविध गीतावर नृत्य व गायन सादर केले. यामध्ये शारदा मंदिर विद्यालय, एलोरा विद्यालय, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय यांच्या चमूने राष्ट्रभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, ब्रिगेडियर सुनील नारायण, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, पोलीस अधीक्षक मनीष कलावनिया, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे, सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम व देशाप्रती आदर व्यक्त करण्याच्या भावनेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारच्या अग्निवीर या सैन्य भरतीच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन राष्ट्र कार्यासाठी सिद्ध व्हावे, त्याचप्रमाणे देशाला मजबूत आणि विकासाकडे घेऊन जाणारी भावी पिढी राष्ट्रप्रेमाने कार्यरत राहावी यासाठी शिक्षण प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. 3 रंगांच्या कॅप घालून ज्याप्रमाणे तिरंगा स्वरूपात विद्यार्थी या राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी झाले, त्याचप्रमाणे आपला देश विविधतेतून एकतेचे प्रतीक आहे. पारतंत्र्यातून आपण जसे स्वतंत्र झालो, आता बेरोजगारी गरिबी यांच्यामधून मुक्त होण्यासाठी भावी पिढीने एकत्र मिळून प्रयत्न करावे असे बोलून विद्यार्थ्यांना खासदार इम्तियाज जलील यांनी शुभेच्छा दिल्या. आणि अशा रीतीने स्वराज्य महोत्सव अंतर्गत अनोखा सोहळा म्हणजेच सामूहिक राष्ट्रीय गीत गायन कार्यक्रमास सगळ्यांकडूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.